पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागामध्ये पावसानं जोरदार बॅटिंगला सुरुवात केली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. शहरात अनेक रस्त्यांवर अनेक भागातल्या रस्त्यांवर पाणी साचलं. तर पुण्यातल्या पावसाची ही काही दृश्य होती. पुण्यातल्या पावसासंदर्भात नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट केलंय, पाहूया. पुण्यावर उंच ढगांची निर्मिती सुरू असून कमी वेळात अधिक पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी फ्लॅश फ्लड सारखी स्थिती आहे. तसंच झाडं पडणं, भिंती पडणं, घरांमध्ये पाणी शिरणं आदी घटना शक्य आहेत आणि पाणी ओसरेपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये. पुण्यातील पावसाच्या स्थितीसंदर्भात आपण महापालिका अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून आवश्यक तिथं आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत असं मुरलीधर मोहोळ यांनी एक्सपोज केलं.